Yes, you can start. Yep. Thank you so much, Prashant ji. Sir, you're mute, na? Matlab, unmute hai na? हाँ, ठीक है कंटिन्यू. Okay, I'll continue. Thank you. Okay. तर जसं मी सांगत होतो की 1.5 डिग्री ला काय घडणार आहे. इम्पॅक्ट्स ऑन ड्राउट, वाईल्ड फायर्स, इम्पॅक्ट्स ऑन फूड, ठीक आहे, इम्पॅक्ट्स ऑन कोस्ट, तुमचं जे सी लेवल राईज होणार आहे कसं होणार आहे, आणि इम्पॅक्ट्स ऑन नेचर इन जनरल, म्हणजे ओशनिक लाइफ ऑलमोस्ट डिस्ट्रॉइड, म्हणजे 70 to 90%. आणि इथं आपण जर पुढे पुढे गेलो 2 डिग्रीला, ते व्हर्च्युअली कोरल रीफ लॉस्ट आहे, मरीन इकोसिस्टम कोलॅप्स आहे 3 डिग्रीला, आणि हाफ ऑफ द प्लॅनेट ॲनिमल स्पीशीज लोकल एक्सटिंक्शन, म्हणजे फिनिश्ड, काहीच राहणार नाही. आणि निअरली 3 डिग्रीला 7+ मीटर्स सी लेवल राईज होणार आहे, आणि 470 to 76, 760 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख पीपल ॲट रिस्क. सी लेवल राईज किती होणार आहे? 9 मीटर्स 4 डिग्रीला. हे जे आहे खूप फ्रायटनिंग आहे आणि खूप एक डेंजर. तुम्हाला एक ग्राफ, एक मॅप दाखवलं होतं मी, त्याच्यामध्येही तुम्हाला दिसलं असेल की 2100 जे आहे त्या वर्षाला ते 4 डिग्रीला किंवा 4.5 डिग्रीला येणार. इथं तुम्ही जर बघितला 0 पॉइंट होता हे वर्ल्ड बिफोर इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे 1850 ला. आता 1 डिग्री सेल्सिअस आहे एव्हरी 10th ऑफ डेकेड वॉर्मिंग काउंट, म्हणजे हे आपण इथं 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 आहोत आपण. 1 पॉइंट नाही, 1.2 डिग्री. ह्याच्यानंतर 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, हे सगळं वर्स्ट केस सिनारिओ आहे. त्यासाठी ग्लोबल सरफेस टेम्परेचरला कंट्रोल करणं हे खूप आवश्यक आहे. तर सोल्युशन्स टू मिटिगेट क्लायमेट चेंज मुव्हिंग फॉरवर्ड, पुढं वाढण्यासाठी आपल्याला क्लायमेट चेंजला मिटिगेट करायला, म्हणजे आपल्याला कमी करण्यासाठी काय करायला लागेल? इमर्जन्सी क्लायमेट ऍक्शन रिक्वायर्ड नाव आत्ता, कारण की इट्स नाव ऑर नेव्हर. युएसचे जे प्रेसिडेंट होते अगोदरचे, जे बराक ओबामा, त्यांचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, त्यांनी त्यांच्या एका स्पीचमध्ये सांगितलं आहे, दिस जनरेशन इज द फर्स्ट जनरेशन टू एन्काउंटर क्लायमेट चेंज अँड दिस इज द लास्ट जनरेशन टू डू समथिंग अबाउट इट. त्यांनी हे सांगितलंय कारण की त्यांच्याकडे हे सगळं फॅक्ट्स त्यांचे आहेत आणि त्यांचा त्याचा अभ्यास झालेला आहे, आणि त्यांचे जे टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट आहेत ॲज अ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्यांना माहिती आहे की 1.5 डिग्री to 2 डिग्रीचा जो पिरियड आहे किंवा 1.5 ही किती क्रुशल आणि किती डेंजरस आणि किती इम्पॉर्टंट आहे. अगेन सोल्युशनमध्ये सर्वात प्रथम एनर्जी, हा सगळं जे झालेलं आहे त्याचा मेन कल्प्रेट एनर्जी आहे, एनर्जीमुळे सगळं झालेलं आहे. तर एनर्जी आपल्याला काय आहे किंवा कसं काम करतो ते लक्षात घेण्याची गरज आहे. एनर्जी लिटरसी इज द फर्स्ट स्टेप टू मिटिगेट क्लायमेट चेंज, ऊर्जा साक्षरता ही हवामान कमी करण्यासाठी पहिली पायरी आहे. हे कोर्स जे आहे एनर्जी स्वराज फाउंडेशननी ते डेव्हलप केलेलं आहे, आणि IIT बॉम्बेचे प्रोफेसर चेतन सिंग सोलंकी, ज्यांना सोलार मॅन ऑफ इंडिया, सोलार गांधी, MP गव्हर्नमेंट ऑफ मध्य प्रदेशचे ते ब्रँड एम्बॅसेडर आहात, सोलारचे ब्रँड एम्बॅसेडर मध्य गव्हर्नमेंट ऑफ मध्य प्रदेशचे आहेत, आणि एनर्जी लिटरसी किंवा ऊर्जा साक्षरता ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मल्टिपल लँग्वेजेस मध्ये ते आहे. हे बारकोड, हे QR कोड आहे किंवा हे लिंक आहे, मी ते माझ्या ग्रुप आपल्या ग्रुपमध्येही मी ती सर्क्युलेट करणार. ह्या झाल्यानंतर आपण ते लिंकवर जाऊन रजिस्टर करून आपण करू शकता एनर्जी लिटरसी, कारण की एनर्जी लिटरसी पहिला पहिला स्टेप आहे. जर आपण पुढे गेलो इथं जसं मी सांगितलं हे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. हे एनर्जी जो आहे, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत मी तुम्हाला पुढे सांगतो, पण 17 आहेत आणि त्या 17 मध्ये एनर्जी जो भाग आहे तो सर्वात सेंटरमध्ये आहे.
म्हणजे एनर्जी सगळ्यांना लागणार आहे, तर एनर्जीमुळे सगळं गोंधळ झालेला आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. अच्छा, इथं जो तुम्ही बघितला हे जे पहिल्या ग्राफमध्ये ते तुम्ही बघितलं 17 जे हे आहे हे काय आहेत, हे पॅरिस एग्रीमेंट झाला होता 2015 मध्ये, COP21 मध्ये. COP21, कॉप म्हणजे काय? कॉप म्हणजे डिफरंट पार्टीज, म्हणजे 196 कंट्रीजनी मिळून एक एग्रीमेंट साईन केला 2015 मध्ये, COP21 मध्ये पॅरिसमध्ये फ्रान्सला, 12 डिसेंबर 2015 ला. आणि त्यांनी डिसाईड केला की आपण 17 गोल्स वर्ल्डसाठी ठेवू, की 1.5 डिग्री सेल्सिअस ते 2 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंगचा राईज होतोय त्याला कमी करण्यासाठी आपण एक ग्लोब, एक विश्व म्हणून कसं काम करायला पाहिजे. तर त्यांनी काय केला, हा 17 डेव्हलपमेंट गोल्स बनवला. नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वालिटी, क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन, आपलं जे जे पदयात्रा आपण केलं होतं ते ह्या गोलमध्ये येतो. गोल नंबर 6, क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन, अफोर्डेबल एनर्जी अँड क्लीन एनर्जी, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, रिड्यूस इनइक्वालिटीज, सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, क्लायमेट ऍक्शन. आपण जे आता बोलतोय हे क्लायमेट ऍक्शन आहे, जे आपण जे आपण जेवढेही लोक ह्या मीटिंगमध्ये आहेत हे आपण सगळं गोल नंबर 13 पालन करतोय. लाईफ बिलो वॉटर, अगेन आपलंही ते आहे की लाईफ बिलो वॉटर म्हणजे समुद्रामध्ये किंवा नद्यामध्ये जे लाईफ आहे तो प्रदूषण मध्ये कसा इफेक्ट झालेला आहे त्याच्यावर काम करायची गरज आहे. लाईफ ऑन लँड, सॉइल, जमीन हे दूषित होतंय, प्लांटेशन होत नाहीये. अगेन पीस अँड जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, म्हणजे आपल्याला शांती किंवा वर्ल्डमध्ये वॉर नकोय, सगळीकडे लोकांना फोकस करून एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. आणि हे सगळं करण्यासाठी गोल नंबर 17, सगळ्यांचा मिळून एक पार्टनरशिप क्रिएट करणं पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट मध्ये, जसं आपण हे ग्रुप जे आपलं प्रशांत साहेबांनी बनवलेलं आहे हे गोल नंबर 17 आहे, पार्टनरशिप्स फॉर द गोल्स. ठीक आहे, अगेन जे ESG प्रोटोकॉल आहे, आता गव्हर्नमेंटनी काय केलं आहे, हे जे 17 गोल्स आहेत ह्यांना त्यांनी बायफर्केट केलंय, एन्व्हायरमेंट, सोशल, गव्हर्नन्स, ESG प्रोटोकॉल आहे. इंडिया गव्हर्नमेंटनेही एक 4-5 महिने अगोदर एक गॅझेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटचा गॅझेट काढला होता ज्याच्यामध्ये ते सांगितलं की एन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्स प्रमाणे इंडस्ट्रियलायझेशन सगळं काम होणार आहे, म्हणजे ESG प्रोटोकॉल हे सगळ्यांना पालन करण्याची गरज आहे. जे आमचे प्रशांत सर आहेत म्हणतात की पिंपरी चिंचवडला आपल्याला कार्बन न्यूट्रल करायचं आहे, तो कार्बन न्यूट्रल कसं करायचं आहे तो करण्याचा पद्धत एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स आहे, म्हणजे ESG प्रोटोकॉल, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी येणार आहेत. ठीक आहे, पुढे जाऊ. ह्याच्यामध्ये परत 17 गोल्स, सर तुम्हाला माहिती झालं असेल की 17 युनायटेड नेशनचे गोल आहेत आपल्याला क्लायमेट बरोबर, क्लायमेट चेंज बरोबर फाईट करायला. त्याच्यामध्ये IPCC जे तुम्हाला सांगितलं जे बॉडी आहे त्यांनीही 10 key solutions सांगितलं होते. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे रिटायर कोल प्लांट्स. कोल प्लांट्स जे आपलं कोळसा बनून जे आपण जळून जे विद्युत किंवा वीज तयार करतोय त्याला ते आपल्याला एकदम बंद करायला लागेल. रिटायर म्हणजे बंदच करून टाकायचे. जर्मनी इज द फर्स्ट आय थिंक हू रिटायर्ड कम्प्लिटली प्रॉबेबली विथ हे युरोपियन कंट्रीज खूप ऍडव्हान्स आहेत ह्याच्यामध्ये. 95% कोल प्लांट्स रिटायर्ड आहेत युरोपियन कंट्रीजमध्ये. इन्व्हेस्ट इन क्लीन अँड एनर्जी एफिशियंट, म्हणजे रिन्युएबल एनर्जीजमध्ये आपल्याला जायला लागेल. विंड एनर्जी, रिन्युएबल एनर्जीमध्ये विंड आला, बायो जिओथर्मल आला, सोलार आला, हायड्रो आला, हे सगळे जे रिन्युएबल सोर्सेस आहेत त्याला आपण यूज करायला लागेल ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड एमिट होत नाही. तिसरं आहे रेट्रोफिट अँड डीकार्बनाइज बिल्डिंग्स, म्हणजे जेवढे आपले जुनी बिल्डिंग्स आहेत तिथं काही काही अप्लायन्सेस आहेत किंवा काही काही, जसं की एक्झाम्पल, एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो, आपल्या घरी आपण सगळ्यांनी आज LED लाईट्स वापरत असेल. LED लाईट्सच्या अगोदर आपण ट्यूबलाईट वापरत होते.
ट्यूबलाइट मध्ये एक चोक असायचा, एक मोठासा स्क्वेअर असा एक रेक्टॅंग्युलर डिव्हाइस असायचा. तो चोक एकटाच लाईट ना चालवता, फक्त तुम्ही स्विच चालू केला आणि लाईट चालू पण नाहीये, तरीही तो चोक कमीत कमी 10 LED तुम्ही जर आज यूज केला तो 10 LED जेवढा पॉवर कन्झ्युम करतो तो चोक सिंगल तेवढा कन्झ्युम करत होता. आजच्या वेळेला आपण एलईडी मध्ये आलो का आलो, कारण की आपलं इलेक्ट्रिसिटी जे एक्सपेन्स आहे, जे फायनान्स जे मनी जे इन्व्हेस्ट करतो आपण, म्हणजे आपल्याला बिल्स देतात, त्याला कमी करण्यासाठी युज केले. पण ते कमी होतं, पण त्याबरोबर आपण कार्बन फुटप्रिंट पण कमी केलेलं, कारण की एलईडी लाईट्स कमी ऊर्जामध्ये तेवढे लुमिन्स, लुमिन्स म्हणजे लाईटचा जे कॅल्क्युलेशन असतो, जे लाईट आपण कॅल्क्युलेट करतो किती लाईट आहे लुमिन्स मध्ये असतो, तो लुमिन्स तेवढाही कमी वापरमध्ये जास्त लुमिन्स देतो. त्यामुळे एलईडी हा एक एक्झाम्पल आहे. तसाच डिफरंट डिफरंट अप्लायन्सेस आहेत, आपल्या टीव्ही, रिफ्रिजरेटर, एअर कंडिशनर्स मध्ये आपण बघितलं असेल की त्याच्यावर एक स्टार रेटिंग येतो. ते ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी BEE, सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक एस्टॅब्लिश्ड बॉडी आहे, जो हे पदवी मॅन्युफॅक्चरला देतो की हा जो इक्विपमेंट किंवा हा जो अप्लायन्स आहे तो एवढं स्टार रेटिंग चांगलं, म्हणजे त्याचं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन, म्हणजे जे ते वीज घेणार आहे काम करण्यासाठी, परफॉर्मन्स देण्यासाठी, तो कमी करणार आहे. तर रेट्रोफिट अँड डीकार्बनायझिंग बिल्डिंग म्हणजे आपल्याला हायर एफिशियंट, म्हणजे हायर कमी खर्च किंवा कमी इलेक्ट्रिसिटीचा वापर करून जास्त काम करणे असले इक्विपमेंट मध्ये जायला लागले. त्यानंतर काय झालं, डीकार्बनाइज सिमेंट, स्टील अँड प्लास्टिक. आज जर बघितला सिमेंट, स्टील आणि प्लास्टिकच दुनियामध्ये जास्त आहे, वर्ल्डमध्ये जास्त आहे, आहेत ना. बिल्डिंग सिमेंट नसला तर बनणार नाही, स्टील नसला तर काही दुसरं जे काय आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काय आहे सगळ्यांमध्ये स्टील लागतो. प्लास्टिक तर तुम्हाला माहिती आहे की प्लास्टिकमुळे केवढं पोल्युशन झालेलं आहे आणि केवढं पोल्युशन होत आहे. तर प्लास्टिक, स्टील अँड सिमेंट इज द फर्स्ट टार्गेट त्याला डीकार्बनाइज करायचं. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं आपल्या नद्यांमध्येही जे दूषित पाणी किंवा दूषित जे काय वेस्ट आहेत ते जातात, ते मेजरली 3 सिमेंट, स्टील आणि प्लास्टिक, ते डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सप्लायर्सचेच आहेत. तर आपल्याला टार्गेट करायचं आहे की सिमेंट, स्टील आणि प्लास्टिक हे जे कंपनीज आहेत हे कार्बन न्यूट्रल करायची गरज आहे. त्यांना सर्वात प्रथम सांगायचं तुम्ही करा बिझनेस, पण कार्बन न्यूट्रल होण्यासाठी तुम्ही काय करता हे तुम्ही दाखवा. त्यासाठी गव्हर्नमेंटनी ESG प्रोटोकॉल आहे. ते ESG काय आहे, 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला बायफर्केट केलंय आणि ESG बनवलंय. तेही इनपुट जे लागेल माझ्यातर्फे, मी ते गॅजेट वगैरे जे आहे मी शेअर करणार ग्रुपमध्ये, जे ज्यांनाही इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये काम करू शकता, एकत्र करू आपण. त्यानंतर पाचवा आहे शिफ्ट टू इलेक्ट्रिक व्हेकल्स. इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे आज जे डिझेल किंवा पेट्रोल व्हेकल्स आहेत कार्बन डायऑक्साइड एमिट करतात, इंटरनल कंबशन इंजिन IC. शिफ्ट टू इलेक्ट्रिक म्हणजे प्रदूषण नाही होणार, कम्प्लिटली इलेक्ट्रिक. अगेन त्यानंतर 6 आहे इन्क्रीज पब्लिक ट्रान्सपोर्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जिथं जितकं होईल आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करायचं आहे, नाहीतर बायसायकल चालवायचा, नाहीतर वॉक करायचा, जिथं शक्य होईल आपल्याला. हेल्थ, हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि एन्व्हायरमेंटसाठी पण फ्रेंडली आहे. डीकार्बनाइज एव्हिएशन अँड शिपिंग, म्हणजे शिप्स जे ट्रान्सपोर्ट करतो आपण, म्हणजे जे मोठे मोठे जहाज असतात ज्याच्यामध्ये कंटेनर्स येतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो ज्याच्यामध्ये, तो शिप्स मध्येही खूप मोठ्या प्रमाणाने तो फ्युल कन्झ्युम करतो. फ्युल म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल किंवा दुसऱ्या प्रकारांचा फ्युल जो त्यांना लागतो. एरोप्लेनलाही तसा सेम आहे, तोही खूप जास्त कन्झ्युम करतो, पोल्युशन करतो. त्यासाठी तिथंही जेवढा जमेल तेवढं अवॉइड करण्याची गरज आहे. त्यानंतर सॉल्ट डिफॉरेस्टेशन अँड रिस्टोर डिग्रेडेड लँड्स. आता मी जे तुम्हाला सांगितलं जे जमीन पोल्युटेड झालेलं आहे, ते 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्येही जमीनलाही लँडलाही आपल्याला रियुजेबल करायची गरज आहे. तिथं आपल्याला रियूज करायला लागेल, कारण की तिथं आपल्याला प्लांट्स हे सगळं आपल्याला नवीन प्रमाणे रिस्टोर करायची गरज आहे. आणि डिफॉरेस्टेशन व्हेरी इम्पॉर्टंट, झाडांना कट करणं आणि झाडांना डिस्ट्रॉय करणं शुड बी स्टॉप्ड कम्प्लिटली. 9th, रिड्यूस फूड लॉस. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपल्याला घ्यायला पाहिजे, थोडं घ्या त्यानंतर लागेल तर अजून घ्या. दॅट मेंटॅलिटी, दॅट कल्चर
आपल्याला आपल्या मुलांना, आपल्या घरामध्ये, आपल्या फ्रेंड्समध्ये हे कल्चर आपल्याला डेव्हलप करायला लागेल की वेस्ट आपण करणार नाही. त्यानंतर इम्प्रूव्ह ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी यूज करून आपण ॲग्रिकल्चरला अजून कसं प्रमाणे वाढू शकतो त्यालाही आपल्याला लक्ष द्यायला लागेल. इन्क्युबेशन सेंटर्स वाटल्यास कॉलेजेसमध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करायला लागेल की तिथं जाऊन कसं आपण काम करू शकतो. त्यानंतर 10वा इज ईट मोर प्लांट बेस्ड फूड, लेस मीट. प्लांट बेस्ड फूड अगेन रिझन आहे, प्लांट बेस्ड फूडमध्ये प्लांट्सचा मेजर रोल आहे टेम्परेचर कंट्रोल करण्यामध्ये. कार्बन डायऑक्साईड ते घेतात, ऑक्सिजन एमिट करतात, प्लांट्स राहिले नाही तर काय होणार नाही. मीट, मीट कशासाठी? मिथेन हा एक मोठा प्रकरण आहे. मिथेन जे आहे, जे जे आपल्याला ऍग्रिकल्चरल आपण म्हणतो की ॲनिमल ॲग्रिकल्चर, त्या टर्म आहे ॲनिमल ॲग्रिकल्चर, त्याच्या ते जे स्पेसिफिकली फक्त फूडसाठी त्यांचं जे ॲग्रिकल्चर होतो ॲनिमलचा, त्याच्यामुळे त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये मिथेन तयार होतो खूप मोठ्या प्रमाणात. आणि तो मिथेन एक जीएचजी आहे, ग्रीन हाऊस गॅस, आणि त्यामुळेही हे जे सगळं तुम्हाला जे घडलेलं आहे तेही एक मोठा कारण आहे. त्यासाठी सगळ्यांना मिळून हे सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात द्यायला लागेल, पुढे जाण्याची गरज आहे. ड्रास्टिक अँड इमिडिएट चेंजेस इन एनर्जी यूज पॅटर्न, आयपीसीसी रिपोर्ट जे आहे तुम्हाला मी दाखवलं, त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलं आहे वी लिव्ह फुल ऑफ कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे ग्रोथ आहे पण क्लायमेट चेंज पण आहे, खरं आहे ते. ग्रोथ आहे, एनर्जी यूज आहे, 85% कार्बन बेस्ड एनर्जी आपण, कार्बन एमिशन करतो आणि क्लायमेट चेंज होतो. ग्रोथ आहे, क्लायमेट चेंज होतोय, ग्रोथ पाहिजे पण हेल्दी ग्रोथ पाहिजे. वी लिव्ह लाईफ फुल ऑफ कॉन्ट्रडिक्शन. अगेन, एनर्जी सप्लाय ग्रोथमुळे वाढणार आहे, काय होणार आहे, क्लायमेट खराब होणार आहे. सोल्युशन अप्रोच, रिथिंक, विचार करायची गरज आहे, परत विचार करायची गरज आहे की आपल्याला काय कसं प्रमाणे हे नवीन प्रकरणाप्रमाणे हे सगळे गाईडलाईन्स घेऊन काय करू शकतो. रिडिझाईन एनर्जी जनरेशन अँड कन्झम्पशन, आपण जे एनर्जी यूज करतो त्याला रिडिझाईन करायची गरज आहे. त्यानंतर त्याच्यामुळे एनर्जी लिटरसी, परत मी सांगतो, एनर्जी लिटरसी इज द फर्स्ट स्टेप टू मिटिगेट क्लायमेट चेंज. म्हणजे ऊर्जा साक्षरता ही हवामान कमी करण्यासाठी पहिली पायरी आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, प्रोफेसर चेतन सिंग सोलंकींनी हे डिसाइड केलेलं आहे, बनवलेलं आहे. आता मी थोडं तुम्हाला सांगतो की एनर्जी लिटरसी काय आहे नेमकं. एनर्जी लिटरसी बेसिकली हे जे सगळं क्लायमेट चेंज होत आहे ह्याच्यासाठी तुम्हाला अंडरस्टँडिंग क्लॅरिटी येण्यासाठी की एनर्जी काय आहे, बेसिक थिंग्स, म्हणजे आपण जे एक सिम्पल एक टूथपेस्ट वापरतो घरी, ते टूथपेस्ट पासून एरोप्लेन पर्यंत एनर्जीचा वापर कुठं कुठं कसं कसं होतो. पुअर रिच कोणी असू द्या, प्रत्येक माणसानी ते एनर्जीचा वापर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली करतोय. तर आपणच त्याचं मेन सर, हे राज व्ही एस पी ह्यांना एंट्री देऊ का? RAJVSP. ठीक आहे, ओके. व्हॉट कॅन इंडिव्हिज्युअल डू, म्हणजे एक इंडिव्हिज्युअल काय करू शकतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युट करतो क्लायमेट चेंज साठी, त्यासाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअलला हे करेक्टिव्ह ऍक्शन्स मध्ये यायची गरज आहे. हे जे एफर्ट तुम्हाला मिटिगेट क्लायमेट चेंज मिटिगेट करण्यासाठी जे पाहिजे, फक्त गव्हर्नमेंट आणि ऑर्गनायझेशन आणि हे लेवलवर होणार नाही, प्रत्येक व्यक्तीला ह्याच्यामध्ये उतरायला लागणार आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बेसिक कोर लेवल, डे टू डे लाईफ, आपलं जे डेली आचरण आहे, जे आपण डेली लाईफ आपलं जे आहे त्याच्यामध्ये ते बदल करण्याची गरज आहे. त्यानंतर वाय एनर्जी लिटरसी, एनर्जी इज द मेन कल्प्रेट ऑफ क्लायमेट चेंज बिकॉज ऑफ मोर दॅन 80% दॅट वी कम फ्रॉम कोल, ऑइल अँड गॅस. हे सगळं तुम्हाला मी पहिलेच आता सांगितलेलं आहे. इट इज इम्पॉर्टंट टू नो द बेसिक्स अबाउट एनर्जी युजेज अँड इट्स नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. म्हणजे हे सगळे जे नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत ते तुम्हाला लक्षात आला असेल की कार्बन डायऑक्साईड वाढलं कशामुळे आणि कार्बन डायऑक्साईडमुळे काय झालेलं आहे नेमकं. आणि त्यामुळे
त्याचं पुढचं काय मार्ग असणार आहे. तर ह्याच्यामुळे एनर्जी लिटरसी हे तुमचं एक लायसन्स आहे की तुम्ही एनर्जी लिटरेट आहात, म्हणजे तुम्ही एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे की मी आता एनर्जी लिटरेट आहे आणि मला एनर्जी काय आहे आणि एनर्जीचं काय काय प्रकरण घडण्यामुळे काय प्रॉब्लेम होतं ते मला लक्षात येत आहे आणि त्यामुळे मी माझंही लाईफस्टाईलमध्ये बदल करणार आहे आणि दुसऱ्यांनाही सांगणार आहे की तुम्ही एनर्जी लिटरेट व्हा आणि हे बदलावमध्ये योगदान करा. ह्याला एक जन आंदोलन बनवायचं आहे एनर्जी लिटरेट होण्याचं, ठीक आहे. आणि व्हॉट इज द एनर्जी लिटरेसी ट्रेनिंग? एनर्जी लिटरेसी ट्रेनिंग इन्क्लूड्स अंडरस्टँडिंग ऑफ एनर्जी जनरेशन, म्हणजे जे आपण म्हणतोय की रिथिंक करायचं आहे कसं जनरेट करतो काय करतोय. एनर्जी जनरेशन म्हणजे आपण एनर्जी कसं जनरेट करतोय ते आपल्याला अंडरस्टँडिंग क्लिअर होणार. त्याचं कन्झम्पशन आम्ही कसं करतोय ते आपल्याला अंडरस्टँडिंग क्लिअर होणार. त्याचा यूज आपण कसं करतोय, मिसयूज कसं करतोय, म्हणजे गैरवापर आपण कसं करतोय, आणि इनसफिशियंट यूज म्हणजे आपण त्याला कमी यूज म्हणजे करण्यासाठी ते कसं करायचं आहे, आपल्याला कमी यूज मध्ये जास्त काम कसं व्हायला पाहिजे ते आपल्याला लक्षात येणार हे एनर्जी लिटरसी केल्यानंतर. आणि ऑपॉर्च्युनिटीज टू कन्झर्व एनर्जी, म्हणजे कन्झर्वेशन म्हणजे सेफ गार्ड, सेफ करण्याचं, एनर्जी सेफ करायचं. आणि जनरेट क्लीन एनर्जी, जनरेट क्लीन एनर्जी म्हणजे सोलार क्लीन, ज्याला आपण काही कार्बन डायऑक्साईड एमिट करणार नाही. आणि ह्याच्यामध्ये 12 मॉड्यूल्स आहेत, 15 मिनिटाचा एक मॉड्यूल असतो, 12 मॉड्यूल करायचे तुम्हाला, 3 ते 3.5 तासमध्ये तुमचं एनर्जी लिटरसी होऊन जातो, ठीक आहे. पुढे जाताना हे आता एनर्जी लिटरसीचा, एनर्जी लिटरसीचा किंवा आपलं म्हणू शकतो की एनर्जी स्वराज फाउंडेशनचा हे नॅशनल एनर्जी लिटरसी वीक चालू आहे. 15 ते 20 तारखेपर्यंत एनर्जी नॅशनल एनर्जी लिटरसी ट्रेनिंग वीक आहे, लिटरसी वीक आहे. त्याच्यामध्ये आपण जोरातोरानी कॉलेजेस, स्कूल्स किंवा जे जिथेही आपलं कनेक्शन नेटवर्क आहे आणि स्वतःही एनर्जी लिटरेट व्हावं आणि एनर्जी लिटरेसी इम्पॅक्ट करण्यासाठी तिथं आपल्याला जाऊन त्यांना हे जे आपण आता बोलतोय हे त्यांना बोलून हे सगळं दाखवून त्यांना रजिस्टर करायचं आणि त्यांना त्यांच्या स्टुडंट्सला ऑनलाईन आहे त्यांना लिंक पाठवून ते करून घेण्याची गरज आहे. आमच्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीमध्ये संत साई इंग्लिश मीडियम स्कूल आहे, तो स्कूल पहिला स्कूल आहे पिंपरी चिंचवडमध्ये जो 85 to 90% एनर्जी लिटरसी कम्प्लीट केलेला आहे. टीचर्स पासून स्टुडंट्स प्रिन्सिपल सगळ्यांनी केलेला आहे आणि दॅट इज अ व्हेरी फेअर एक्झाम्पल की त्यांनी ते केलेलं आहे आणि तसंच आपल्याला रिप्लिकेट करण्याची गरज आहे. आणि ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे, फक्त टीचर्सला थोडस प्रयत्न घ्यायला लागले की नाही ठीक आहे आम्ही त्यांच्या बरोबर बोलून त्यांना करून घेऊ, कंपल्सरी करायचं की 1 आठवड्यामध्ये ते एनर्जी लिटरसी करून आणि सर्टिफिकेट दाखवा. त्या करताना हे एक्झाम्पल आपल्याला एक रोल म्हणू शकते, पायलट म्हणू शकता, ते पायलट प्रमाणे आपल्याला हे करायची गरज आहे आणि वी कॅन डू दिस. आणि हे 5 दिवसांमध्ये आपल्याला हे जास्तच जास्त करायचं कारण इंडियामध्ये सगळीकडे हे खूप जोरात चालू आहे. आता 4 actions फॉर क्लायमेट करेक्शन, अगेन क्लायमेट करेक्शन जी आम्ही बोलतोय त्यांना ऍज अ नॅशनल कॅम्पेन ऑन ऍक्शन फॉर क्लायमेट करेक्शन एनर्जी लिटरसी ट्रेनिंग जे तुम्हाला मी सांगतोय, ELT, अंडरस्टँडिंग एनर्जी जनरेशन कन्झम्पशन एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज, हे तुम्ही सगळं जे काही मी तुम्हाला हे लेक्चरमध्ये किंवा हे सेशनमध्ये बोललेलो आहे हे सगळं लेक्चर तुम्हाला ते एनर्जी लिटरसी करतानाही ते येणार आहे. फक्त एक नोटबुक आणि पेन ठेवायचं, तुम्ही जे नोट्स करणार ते तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे जे काही इन्फॉर्मेशन सर देतील ट्रेनिंगमध्ये. क्लायमेट करेक्शन डे CCD म्हणतो, काय करायचं CCD, स्मॉल ड्युएबल ऍक्टिव्हिटीज टू ट्रेन आवर माइंड, म्हणजे काय करायचं, मी सोमवारी काय करतो ना सर, सोमवारी मी बिना आयरन क्लोथ्स वापरतो, म्हणजे माझे क्लोथ्स मी आयरन यूज करणार नाही एक दिवस मी आयरन क्लोथ्स वापरणार नाही. तुम्ही दुसरं काय करू शकता, ट्राय थिंक, खूप गोष्ट आहे करू शकतो आपण. वॉटर हीटर जे आहेत ते आपण वापरायचं नाही, जर जमेल तर करा. हे अर्थ हे आहे जिथं जिथं आपण काही काही गोष्टींमध्ये कमी करू शकतो तिथं आपल्याला करण्याची गरज आहे, कारण की डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कार्बन एमिशन होणार आहे. ते कंट्रोल करण्यासाठी एनर्जी लिटर झालं तर तुम्हाला लक्षात येईल की काय करण्याची गरज आहे. रिड्यूस इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन, अगेन परत तिथं चालू आपण. रिड्यूस इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन म्हणजे आपल्या जो वीजचा वापर आहे तो कमी करायचा. सर्वात प्रथम आपलं इलेक्ट्रिसिटी बिल बघा, मार्क करा की माझं ह्या महिन्याला XYZ 10 युनिट आलेलं आहे, मी तिथं 6 युनिटमध्ये किंवा 8 युनिटमध्ये काम करू शकणार का ते टार्गेट करा. टार्गेट करून पुढच्या महिन्याला टार्गेट करून जावा आणि बघा 8 युनिटला आलाय का.
तसं प्रमाणे एनर्जी लिटरसी ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला काय काय आयडियाज मिळणार, कसं करायचं, काय करायचं, आणि त्यानंतर एनर्जी रिड्यूस इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन केल्यानंतर डायरेक्ट एक कमरा सोलार का, म्हणजे कमीत कमी आपल्या एक रूम तर सोलारवर चालवा. तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी केला पहिला, त्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही काय केला की सोलारवर निर्भर झाला, म्हणजे कोळचा जे कोळसाचा वापर आहे ते तुम्ही रिड्यूस करत करत गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने जर हे केला तर खूप मोठा फरक पडणार आहे, कारण की वी आपणच तिचं मेन रिझन आहे ना हे सगळं करण्याचं. आणि ह्या कोर्समध्ये तुम्ही करताना तुम्हाला काय काय लक्षात येईल पॉइंट्स, म्हणजे एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे एक युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीजचा एक युनिट 1 kg कार्बन डायऑक्साइड इक्विवलेंट असतो. एक युनिट इलेक्ट्रिसिटी वीज 1 kg कार्बन डायऑक्साइड इक्विवलेंट असतो. 1 लिटर पेट्रोल 2 ते 3 kg कार्बन डायऑक्साइड इक्विवलेंट असतो, आणि 1 kg एलपीजी 3 kg कार्बन डायऑक्साइड इक्विवलेंट असतो. तुम्ही यू विल कम टू नो मेनी सच इन्साइट्स अबाउट हाऊ ऑल ऑफ अस कॉन्ट्रीब्यूट इन द CO2 एमिशन्स, म्हणजे कार्बन डायऑक्साइड एमिशन करण्यासाठी आपण कसं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही एनर्जी लिटरेसी करणार, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय चेंज कराय आणि आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काय करायची गरज आहे तेही तुम्हाला लक्षात येईल पुढे जाताना. बट वी नीड टू फॉलो फंडामेंटल लॉज. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याचे काय फंडामेंटल लॉज आहेत, फंडामेंटल लॉज म्हणजे गांधीयन प्रिन्सिपल्स आहेत ह्याच्यामध्ये, जे आपण तुम्हाला सांगतो. गांधीयन प्रिन्सिपल नंबर 1 आहे, अर्थ प्रोव्हाइड इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड्स बट नॉट एनी मॅन्स ग्रीड. म्हणजे गांधीजींनी सांगितलं आहे की जगामध्ये सगळ्यांसाठी जेवढं पाहिजे ते आहे, त्यांच्या जे नीड आहे त्याच्यासाठी आहे, पण जे आपण ग्रीड म्हणतो ते ग्रीड साठी नाही, तेवढं इनफ होणारच नाही, कारण की तुम्ही सॅटिस्फाय कधीच होणार नाही. तुम्हाला वाटेल अजून काय अजून काय, हे एक माइंडसेट मध्ये चेंज करण्याची गरज आहे. फंडामेंटल लॉ ऑफ सस्टेनेबिलिटी नंबर 1, इन अन इकोसिस्टम ऑफ फायनाईट रिसोर्सेस, म्हणजे आपल्याकडे जगामध्ये लिमिटेड रिसोर्सेस आहेत, देर हॅज टू बी फायनाईट कन्झम्पशन. तिथेही एक लिमिटेड कन्झम्पशन ही व्हायला पाहिजे, ठीक आहे. गांधीयन प्रिन्सिपल नंबर 2, नॉट मास प्रोडक्शन बट प्रोडक्शन बाय द मासेस, म्हणजे जास्त प्रोडक्शन करायची गरज नाहीये, प्रोडक्शन बाय द मासेस, जास्त लोकल म्हणजे लोकल लेवलवर आपल्याला ती करायची गरज आहे. म्हणजे फंडामेंटल लॉ ऑफ सस्टेनेबिलिटी 2, अँड इकोसिस्टम ऑफ फायनाईट रिसोर्सेस कॅन ओनली हॅव डिस्ट्रीब्युटेड प्रोडक्शन, म्हणजे जेवढं लोकलाइज करू शकणार तेवढं तुम्हाला करायची गरज आहे. आणि जेव्हा लॉ नंबर 1 आणि लॉ नंबर 2 एकत्र होतात, म्हणजे लिमिट युअर कन्झम्पशन आणि लोकलाइज युअर प्रोडक्शन, लोकल लेवलवर प्रोडक्शन जास्त करा, कारण की लोकांना कामही मिळणार, आर्थिक प्रगतीही होणार, त्याबरोबर क्लायमेटचाही सुधार होणार, वेस्ट कमी होणार. जेव्हा लोकल युअर कन्झम्पशन लोकलाइज युअर प्रोडक्शन एकत्र होतात, वेन अप्लाइड टू एनर्जी इट बिकम्स एनर्जी स्वराज. हे जे एनर्जी स्वराजचा कॉन्सेप्ट हे आहे, लिमिट युअर कन्झम्पशन आणि लोकलाइज युअर प्रोडक्शन बाय द लोकल्स फॉर द लोकल्स. ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फंडामेंटल 3 लॉजला तुम्ही अगर जर अप्लाय केला, हे जे 2 लॉज सांगितले ह्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय केला, तर काय काय निघतोय, 3-step अप्रोच टू स्विच 100% सोलार एनर्जी, 100% सोलार एनर्जीवर तुम्ही जाऊ शकतो. अवॉइड AMG रूल, अवॉइड मिनिमाइज जनरेट, अवॉइड करा जे नाही लागतंय त्याला अवॉइड करा, मिनिमाइज करा, म्हणजे जे आपल्याला लागतंय तरी पण आपल्याला तिथं बचत करू शकतो ते ऍप्लिकेशन करा, आणि त्यानंतर जनरेट करा. जनरेट म्हणजे काय, स्वतःचा वीज स्वतः जनरेट करा, अवॉइड केलं मिनिमाइज केलं ऑलरेडी कमी झालं, आणि जे कमी लागतंय ते कसं जनरेट करा, सोलारनी जनरेट करा. कोळसा वापर, फोसाईल फ्युल्स वापरू नका, तिला बॉयकॉट करायची गरज आहे. जसं मी सांगितलं, स्टेप नंबर 1 अवॉइड बाय 1/3, अवॉइड द यूज ऑफ एनर्जी ऍज मच ऍज पॉसिबल इव्हन इफ इट इज सोलार एनर्जी, म्हणजे सोलारही असला तर तुम्हाला अवॉइड करायची गरज आहे, म्हणजे जे वापरायची गरज नाही ते बंद करा. दुसरं आहे मिनिमाइज बाय 1/3, मिनिमाइज करा एनर्जी ऍज मच ऍज पॉसिबल युझिंग एफिशियंट अप्लायन्सेस. एफिशियंट अप्लायन्सेस मध्ये तुम्हाला सांगितलं की ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियंट स्टार रेटिंगचा अप्लायन्स त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा हळूहळू. थर्ड आहे जनरेट बाय 1/3, जनरेट एनर्जी लोकली
as little energy as possible after following avoid minimize and step. म्हणजे अवॉइड मिनिमाइज केला त्यानंतर सोलार जनरेट करा, तुमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आपलं सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. थ्री स्टेप्स टुवर्ड्स 100% सोलार पॉवर: अवॉइड मिनिमाइज जनरेट, अवॉइड बाय वन थर्ड, मिनिमाइज बाय वन थर्ड, जनरेट बाय वन थर्ड. फॉलो एएमजी ऑर एल से ओएमजी. एएमजी फॉलो करा नाहीतर तुम्हाला बोलण्याची एक टाइम वेळ येणार नाही. ओ माय गॉड, एएमजी इज अवॉइड मिनिमाइज अँड जनरेट. सोलार इज द सेंटर ऑफ आवर एक्झिस्टन्स. आम्ही मानव जे आहोत हे जगामध्ये आपलं एक्झिस्टन्स किंवा आपलं जे अस्तित्व आहे ते इज सोलार, सूर्य, आणि आपल्याला त्याच्याकडेही परत जाण्याची गरज आहे. स्विच 100% सोलार. सरेंडर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन बंद करा, सरेंडर करा, ते विचार करून पुढे जावा. चेंज, परिवर्तन घडणार. समराइझिंग, मी ह्याला समराइज करतो. क्लायमेट इज नॉट चेंजिंग, क्लायमेट हॅज, आय आन्सर दॅट, डॅश हॅज कॉज द क्लायमेट चेंज. डॅश विल बी द सोल्युशन फॉर क्लायमेट चेंज. आय, मी हे सगळं घडवलेलं आहे, माझ्या कारण हे सगळं होतंय, मी ह्याचा सोल्युशन बनणार आहे. त्यासाठी काय करायला लागेल? सर्वात प्रथम एनर्जी लिटरसी व्हायची गरज आहे. एनर्जी लिटरसी झालं तर पुढे आपण काम करू शकतो. त्यानंतर एनर्जी स्वराज इज अ पब्लिक मुव्हमेंट, हे एक जन आंदोलन आहे. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऍक्शन अलोन कॅनॉट बी सफिशियंट. गव्हर्नमेंट एकटा काही करू शकणार नाही. एनर्जी स्वराज करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना जन आंदोलन करून पुढे येण्याची गरज आहे. हे आमचे प्रोफेसर चेतन हे बसमध्ये ते 11 वर्ष राहणार आहेत. 3 वर्ष ऑलरेडी झालेले आहेत. तिथं तुम्ही हे पिक्चर मध्ये त्यांना बघतायत बसलेले आहेत. हे सोनम मनचुक आहेत. 3 इडियट्स मूवी तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये आमिर खानचा जो रोल आहे हे जे सायंटिस्ट आहेत ह्यांच्यावर आहे. सोनम मनचुक ह्यांचं नाव आहे आणि ते एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत. आणि हे प्रोफेसर चेतन सिंग सोलंकी आहे. आणि त्यानंतर आम्हाला जेव्हा मी COO होतो, चीफ ऑपरेटिंग ऑफिसरचा पोस्ट लास्ट इयर मी AICTE कॅम्पस न्यू दिल्लीमध्ये, आम्हाला प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियानेही अप्रिसिएशन लेटर दिलेलं आहे की आम्ही हे काम करतोय आणि ही इज अप्रिशिएटेड आवर एफर्ट्स. त्यानंतर हे अगेन एनर्जी स्वराज AREE कॉन्फरन्स जे तुम्ही लेटर बघितला हे कॉन्फरन्स, हे मी आहे इथं, हे आमची कम्प्लीट टीम आहे, सर आहेत. हे आम्ही हे एनर्जी ऍक्शन्स फॉर रिस्टोरिंग एन्व्हायरमेंट हा चॅप्टर केलेला होता. त्यानंतर इथं आमचे ब्रँड अम्बॅसेडर पण आहेत. ऍक्ट्रेस दिया मिर्झा आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्रामचे नॅशनल गुडविल अम्बॅसेडर आहात ते. ऍक्ट्रेस तर सगळे त्यांना माहिती आहे पण शी इज ऑल्सो अ गुडविल अम्बॅसेडर फॉर एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. त्यांचाही खूप चांगलं समर्थन आणि ते सपोर्ट करतात आहे एनर्जी स्वराज फाउंडेशनच्या एनर्जी लिटरसीसाठी. इथं हे माझं सर्टिफिकेट आहे. मी म्हणतोय की मी एनर्जी लिटरसी हुआ, एनर्जी लिटरेट हुआ. आय एम एनर्जी लिटरेट, आय यू, तुम्ही पण हुआ. त्यानंतर हे आमचं नवीन प्रमाणे एनर्जी लिटरसीचं जे नवीन प्रोसेस आहे ते प्रमाणे आहे. इथंही तुमचं हे येणार. जर तुम्ही एक ऑर्गनायझेशन आहात, तुम्ही ऑर्गनायझेशन रजिस्टर करा, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ऑर्गनायझेशन रजिस्टर करणार. तुम्ही जिथंही हे लिंक देणार तुमचाही लोगो इथं येणार आहे. तुम्ही पण लोगो सोबत ऍज अन ऑर्गनायझेशन तुम्ही हे ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. त्यानंतर हे मी एनर्जी स्वराज वॉरियरचा हे रोल पार्टिसिपेट केला होता. CEO असताना एनर्जी स्वराज वॉरियर इनिशिएटिव्ह माझा ब्रेन चाइल्ड आहे. अगेन हे लेटर आम्हाला एनर्जी स्वराज तर्फे सरांचं अप्रिसिएशन लेटर आहे. अगेन मी जे तुम्हाला सांगितलं, नॅशनल एनर्जी लिटरसी वीक चालू आहे 15 ते 20 तारखेपर्यंत. तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, मला कनेक्ट करा प्लीज, योगदान द्या आणि आपल्याला ह्याला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. अगेन एनर्जी लिटरसी इज फर्स्ट टू मिटिगेट क्लायमेट चेंज. ऊर्जा साक्षरता ही हवामान कमी करण्यासाठी पहिली पायरी आहे. हे स्टेप्स आहेत काय असेल हे सगळं तुम्हाला मी ग्रुपमध्ये शेअर करणार. थँक यू व्हेरी मच. ओवर टू यू सर. प्रशांत सर, ओवर टू यू.